संधी या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये लाभलेली आहे। नक्कीच हे मी माझं सौभाग्य समजतो। वळूया मॅच कडे। जंगमवाडी 11 विरुद्ध सळवे 11 सळवे, जिथे नाणेफेक जिंकले जंगमवाडी 11 या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय। विशाल यांनी जे तीन षटकार सलग मारले होते ते संतोष डिसले दादांकडून 500 रुपयांचं बक्षीस त्यांना जाहीर झालं होतं। संतोष डिसले दादांकडून ते बक्षीस मात्र इथे दिलं जातंय। येस कॅमेरा प्लीज इकडे वळवायचा आहे जरा। संतोष डिसले दादांकडून 500 रुपये दिले जातात विशाल यांना। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स विशाल, आपला खेळ असाच भरत राहो। पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त खेळून काढलेला आहे। पहा रवी स्ट्राइक वरती आणि एक धाव आता मात्र स्ट्राइक असेल विशाल वरती। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस। तेजस गोलंदाजी मार्क वरती राइट आर्म ओवर द विकेट चा मारा समोर फलंदाज विशाल। यावेळेस पहा आखूट टप्प्याचा चेंडू टाकलाय, अगदी परफ्यूम डिलिव्हरी बीट केलंय विशालला। अगदी मैदानावरील मातीचा सुगंध देऊन जाणारा हा चेंडू कानाच्या बाजूने जाणारा आणि कानामध्ये काहीतरी कुजबुज करणारा की खबरदार जर मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला तर। तेजस चांगली गोलंदाजी, अचूक नियंत्रण म्हणावं लागेल सर गोलंदाजीवरती। पुन्हा एकदा तेजस सज्जा, यावेळेस मात्र समोर टोलावून काढलेला चेंडू, वन बाउंड चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, होतोय फरार। मिळतील धावा चार कारण येतोय विशालच्या बॅट मधून दणदणीत चौकार। चार धावा आल्यात आणि आपल्या नावाची मोहोर, आपल्या नावाची छाप इथे मात्र विशाल उमटवताना दिसतोय। चार षटकांचा सामना आहे, बराच अवधी आहे रणनीती आखण्यासाठी आणि चार षटकांमध्ये नक्कीच सर आपण नेहमी चर्चा करतो की सुरुवातीला जरी संघाची पडझड झाली तरी नंतर कमबॅक करता येतं। सुरुवातीला जास्त धावा खर्च जरी झाल्या तरी त्यानंतर नियंत्रित करता येतात आपल्याला। चार षटकांचं क्रिकेट हे खरं तर सर्वांगीण सुंदर क्रिकेट म्हटलं जातं। अगदी आपण जे असोसिएशन लेवलचे सामने असतात तिथे डीके स्पोर्ट्स आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये हा संघ जाऊन पोहोचलाय बक्षीसपात्र फेरीमध्ये, तर दुसऱ्या बाजूने माळाईदेवी कुसरून संघ हा पोहोचलाय। कोण असेल तिसरा संघ यासाठी मात्र सुरू आहे रणकंदान हवेमध्ये चेंडू संधी। इथे मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढे टप्पा पडलेला चेंडू आहे। पहा रनआउटची सुद्धा संधी आहे। हुकली डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र विशालला परतीचा रस्ता धरावा लागला असता। चार चेंडूंची समाप्ती, धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती। दोन्ही संघांचे 12 खेळाडू आमच्या सोबत उपस्थित आहे समालोचन कक्षामध्ये। रवी असेल स्ट्राइक वरती पुढच्या चेंडू वरती, पाहूया काय होईल। रवी विरुद्ध तेजस असेल हे बॅटल। खरं तर तेजस आणि रवी दोन्ही नावं सर सूर्याची आहेत आणि दोन्ही या खेळाडूंचा खेळ सुद्धा तितकाच प्रखर। आखूट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे, संधी आहे इथे, झेल टिपला जातोय। पहिला गडी बाद, पहिला झटका, पहिला दणका, पहिला हादरा इथे मात्र लागतोय सळवे 11 सळवे या संघाला। मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय, माशासाठी जाळं वेगळं आणि शार्क माशासाठी जाळं वेगळं, इथे मात्र मोठा मासा गळाला लागलाय। रवी बॅक टू दी पवेलियन। 5 चेंडू नंतर धाव फलक सजलाय 6 धावांनी एका गड्याच्या मोबदल्यात। चांगली गोलंदाजी तेजसच्या मार्फत एक चौकार जरूर आलाय, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक रवीला माघारी परतवलंय आणि रवीचा जो सर सध्याचा फॉर्म आहे त्या फॉर्मचा विचार करता रवीची विकेट खूप महत्वाची होती। दोन वेळा उत्कृष्ट फलंदाजाचा त्याला पारितोषिक मिळालेला आहे, एकदा मॅन ऑफ द सिरीज सुद्धा त्याला मिळालेला आहे या संपूर्ण हंगामामध्ये। दुसऱ्या बाजूला जंगमवाडी संघ हा सुद्धा बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी तत्पर आहे। नवीन बॅटर यावेळेस अनिकेत, मैदानावरती सज्ज तेजस। लास्ट टू गो, शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, हलक्या हाताने यावेळेस सुद्धा खेळून काढलेला आहे। पहा किती दर्जेदार फटका आहे, अतिशय चांगला सुरेख फटका। नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, इथे मात्र येत आहेत धावा चार। पहा चौकाराने मात्र षटकाची होते समाप्ती। मी सुद्धा फॉर्म मध्ये आहे, माझ्या सुद्धा नावाची चर्चा आहे, इथे मात्र सांगतोय अनिकेत कदम। चौकाराने षटक जरी समाप्त झालं तरी धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती। विशाल आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये सजताना।
पावर प्ले च मैंडेटरी षटक इथे समाप्त होतंय। आपण पाहू शकतो संपूर्णपणे जे क्षेत्ररक्षण आता 30 यार्ड अंतरवर्तुळाच्या आत मध्ये होतं ते क्षेत्ररक्षण मात्र आता विखुरलं जाईल। 5 खेळाडू तुम्ही 30 यार्डच्या बाहेर लावू शकता सीमारेषेवरती, आणि सर्व खेळाडूंसाठी हा नियम असेल 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटकं संपवली नाहीत तर 4थ्या षटकामध्ये तुमचा संघ 1 खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड अंतरवर्तुळाच्या आत घेऊन मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल। पहा गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज योगेश वर्सेस विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मोठा फटका आलाय मात्र केवळ एक धाव। पहा चेंडू निघून चाललाय सीमारेषेपार, झालाय बाउंड्री लाईनला आर पार, येत आहे तिथे सुद्धा धावाचार। आपल्या नावाचा परिचय विशाल इथे करून देतोय। सरपंच जेव्हा असतात तेव्हा नक्कीच संघ एका वेगळ्या ऊर्जेमध्ये ताकदीमध्ये आणि प्रेरणेमध्ये खेळत असतो। पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार झाला योगेशचा, पाहूया षटक कसे असेल। जेव्हा पहिल्या चेंडूवरती चौकार अथवा षटकार येतो दत्ता सर, त्यावेळेस आपण जर का पाहिलं तर नक्कीच ती ओव्हर मोठ्या धावसंख्येमध्ये परावर्तित होऊ शकते। मिस टायमिंग स्ट्रोक आहे हवेमध्ये, पंचांचा इशारा नो बॉल, नकारात्मक चेंडू, म्हणजे इथे जीवनदान मिळालंय विशालला। आणि आता उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, नो प्लस वन। पहा नो बॉल आलाय, काय घडलंय मैदानावरती। दोन चेंडू, दोन धावा, क्षमा करा, दुसरा चेंडू नो बॉल आलाय, फ्री हिट असेल। अनिकेत स्ट्राइक वरती फ्री हिटला, यावेळेस फ्री हिट मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये केवळ एक धाव असेल। वा सर खर तर उल्लेख केला नव्हता मी मागासपासून जाणून बुजून। पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे। सर तोपर्यंत आपण चर्चा करूया विशाल या फलंदाजाची। सर खर तर आज हा आमच्या आज सळवे गावचा खर तर म्हणायला गेलं तर एक ब्रँड आहे विशाल। जेव्हा सळवे प्रीमियर लीग मागच्या वर्षी झाली होती तिथे मिस्टर SPL हा किताब या फलंदाजाने पटकावला होता। यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा आला, एक क्षेत्ररक्षक तैनात आहे अनिकेतच्या बॅट मधून, चेंडू निघालाय सीमारेषेपार, येतोय आणखी एक दणदणीत खणखणीत षटकार। अनिकेतचा फॉर्म सुद्धा अगदी पीक वरती, अगदी यशाच्या उच्च शिखरावरती आपल्याला पाहायला मिळतोय। एक चौकार एक षटकार अनिकेतच्या बॅट मधून। सर मिस्टर SPL हा खेळाडू झाला होता आणि खर तर ट्रेनिंग साठी हा खेळाडू धाराशिवला असतो, मुंबईमध्ये वास्तव्य करत नाही, मात्र शेवटची टुर्नामेंट म्हणून खास आपल्या सळवे गावासाठी धाराशिववरून 2 दिवसाचा प्रवास करून तो इथपर्यंत आलाय केवळ आजच्या दिवसासाठी। रनअप मध्ये थोडासा गोंधळ इथे मात्र योगेशची गोलंदाजी जर का पाहिली तर 3 चेंडू झालेत आतापर्यंत संपूर्ण षटकामध्ये आणि धावा बऱ्याच खर्च झाल्या। धाव फलकावरती धावा आहेत 23, म्हणजे तब्बल 13 धावा 3 चेंडूंमध्ये। अजून 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक। यावेळेस मात्र साईड बदलली, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, अनिकेत असेल स्ट्राईक वरती। अनिकेत उंची गाठली आहे, लांबी प्राप्त नाहीये, क्षेत्ररक्षक खाली आहे, जेल सोडलाय, पहा जेल सुटली आहे की मॅच सुटली आहे ते मात्र पाहावी लागेल। दरम्यानच्या काळामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट अनिकेत आणि विशालच्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत। 2 धावांसोबतच धाव फलक मात्र आता सजलंय 25 या आकड्यावरती 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर। 2 चेंडू अद्यापही शिल्लक इथे, दोन्ही फलंदाज अगदी घातक रूप अक्राळ विक्राळ रूप पाहायला मिळतंय। मोठा फटका यावेळेस सुद्धा आलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक खाली आहे इथे मात्र पुन्हा एकदा पहा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा जेल सुटतोय, डायरेक्ट हिट सुद्धा झालेला नाहीये,
म्हणजे नक्कीच आधीच हाऊस त्यात पडला पाऊस, आधीच दुष्काळ त्या 13वा महिना, आधीच कर्ज बाजारी त्यात उसण शेजारी, अशी अवस्था जंगमवाडी इलेव्हन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचा पुरेपूर प्रयत्न आहे सर, प्रत्येक चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली जाते, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ नसेल तर गोलंदाजाचे प्रयत्न हे पूर्णपणे फेल राहतात. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, हवेमध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे, संधी आहे, तीन तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, यावेळेस सुद्धा झेल सुटलाय, सलग तिसऱ्या चेंडूवरती सलग तिसरा झेल अनिकेतचा सुटलाय. सर पहिल्यांदा ठरते ती चूक, दुसऱ्यांदा ठरते ती घोड चूक, आणि तिसऱ्यांदा ठरते ती म्हणजे अक्षम्य चूक. या चुकीला क्षमा मिळणार नाही, या चुकीला माफी मिळणार नाही, कारण आता मात्र फलंदाजांचं जे रूप आपल्याला पाहायला मिळेल त्याचा परिणाम येणारे 12 चेंडू सांगून जातील. दोन 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 धावा आल्या, जिथे तीन डॉट आले असते, 6 धावा ऍड झाल्या आणि दोन्ही फलंदाज अजून सुरक्षित मैदानात आहेत. जंगमवाडी संघ थोडासा अडचणींचा सामना करताना, दोन षटकांची समाप्ती झाली आहे, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्यात आणि तब्बल स्कोरबोर्डवर जर का आपण पाहिला तर धावा लागल्यात 29 एका गड्याच्या मोबदल्यात. चला या पुढील जो सामना आहे, नवलाई स्पोर्ट्स सोनावडे आणि वांग व्हॅली महिंद, दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस कबाव क्षेत्राच्या जवळ हजर राहायचं आहे, जशी ही दोन षटकं पूर्ण होतील तिथे मात्र आपल्या सामन्याचा टॉस घेतला जाईल. आता मात्र मिस्टर SPL विशाल आपल्याला दिसेल स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उदय. आतापर्यंत जे झालं ते झालं, या चेंडूपासून नवीन सुरुवात करावी लागेल जंगवाड या संघाला, कारण क्षेत्रक्षणामध्ये झालेला चुका सुधारण्याचा अजूनही संधी आहे. विशाल स्ट्राईक वरती, उदय पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार, आक्रमण, आग ओकणारा चेंडू, तोफेतून सुटलाय गोळा आणि इथे मात्र मिळतील धावा 6. विशाल याचा उल्लेख करत होतो वारंवार, याची चर्चा इथे होत होती, त्याच्या बॅट मधून मात्र पहिला षटकार पाहायला मिळालाय. उदय पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय, दबाव जरूर आहे, मात्र सर दबावच अशी परिस्थिती असते ज्यामध्ये तुम्हाला तुमचा खेळ साकारायचा असतो आणि तुमचा दबदबा तयार करायचा असतो. दबावामध्ये जेव्हा तुम्ही दबदबा तयार करता तेव्हा मैदानावरती तुमच्या नावाची चर्चा होत राहते. यावेळेस पहा, यावेळेस अगदी अचूक यॉर्कर टिपलाय, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज उदय याच्याकडून, डॉट बॉल आलाय. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर नक्कीच विशाल आणि अनिकेत या दोन्ही फलंदाजांना धावा काढण्यासाठी जरूर त्रास होईल आणि त्याचा फायदा मात्र जंगमवाडी संघाला होईल, कारण जेव्हा फलंदाज सर प्रेशरमध्ये येतो त्याच्याकडून चुकीचा फटका खेळला जातो. पुढचा चेंडू उदय पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, क्षेत्ररक्षण आपण जर का पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, यावेळेस अगदी बैठा फटका, गुडगा खाली टेकवलाय आणि इथे मात्र झेल सुटलाय. पहा विशालचा झेल सोडून देणं म्हणजे पिंजऱ्यातून वाघ सोडून देण्यासारखं आहे. हा वाघ मैदानामध्ये जो काही धुमाकूळ घालेल त्याला मात्र गोलंदाजाला आता सज्ज व्हावं लागेल, सामोरं जावं लागेल. येस, वांग व्हॅली क्रिकेट क्लब संघाचे महिंद एक्सप्रेस ज्यांना संबोधलं जातं, दत्तादादा साळुंके आपलं हार्दिक स्वागत. एक धाव आली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे यावेळेस अनिकेतला, पुन्हा एकदा स्ट्राईक दिली आहे. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप, मात्र सर विचार करावा लागेल, जंगमवाडी संघ पूर्णपणे सामना कंट्रोलमध्ये होता जर तुम्ही 5 झेल सोडल्या नसत्या. एका सामन्यामध्ये 4 षटकाच्या सामन्यात तुम्ही जेव्हा 5 झेल सोडता त्यावेळेस नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला सुधार करण्याची गरज आहे, याचा विचार जरूर केला जाईल. यावेळेस पुन्हा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, पहा चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यावर ते चेंडू आत वळलाय, अगदी इन स्विंगर पाहायला मिळालेला आहे गोलंदाज उदय याच्याकडून. सर गोलंदाजांना पूर्ण 100 पैकी 100 मार्क्स द्यायला हवेत, कारण त्यांनी ज्या प्रकारचे एफर्ट्स या सामन्यावरती टाकलेत, आपल्या संघाकडून सामना खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा संधी आहे, चेंडू आरपार जाईल का, येस, इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय कॅमेरामॅन अजय याला सलामी देत, आणखी एक येतोय दणदणीत खणखणीत षटकार. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. मागच्या काही हंगामांपासून अनिकेत फॉर्म मध्ये नव्हता, अगदी सीझन क्रिकेट खेळताना फटके यायचे, मात्र मैदानावरती उतरल्यावरती
बॅट चालत नव्हती, धावा संख्या जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. आता मात्र आपल्या संघासाठी पुरेपूर योगदान देताना पुन्हा एकदा अनिकेत, अनिकेतचे तुम्ही सर 4 जेल सोडलेत, तो तुम्हाला आता माफ करणार नाही. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची अंतर्गत कडा घेतली आणि चेंडू गेलाय फाइनल लेग रिजन मध्ये. एक धाव जरूर आली आहे, धाव संख्या जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. जंगमवाड इलेव्हन संघ थोडासा चिंतेत आपल्याला दिसतोय, कपाळावरती आठा आल्या येत नक्कीच. या आठ्या जर का तुम्हाला इथे विजवायच्या असतील, मुजवायच्या असतील, तर एकमेव पर्याय म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण, त्यावरती लक्ष केंद्रित केलं, क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं, दर्जा सुधारला, तर नक्कीच 30 धावांपर्यंत सुद्धा मजल मारता आली नसती सळवे संघाला. पुन्हा एकदा मिस्टर एस पी एल, सळवे संघाचा ढाण्या वाघ विशाल स्ट्राइक वरती, तर गोलंदाजी मार्क वरती शेवटचा डेथ ओव्हरचा स्लॉग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी सागर. सागर पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, संधी उपलब्ध आहे, विशालचा झेल पकडावा लागेल. पहा सर, अर्धा डझन झेल या सामन्यात सुटले गेलेत, अर्धा डझन कॅच सुटले गेलेत, त्यामध्ये विशालच्या 2 आणि अनिकेतच्या 4 कॅचेस सुटलेत. कशा प्रकारे तुम्ही धावसंख्येला लगाम घालाल, कशा प्रकारे धावसंख्येवर अंकुश ठेवाल, कशा प्रकारे धावसंख्येला ब्रेक लावाल, अशा प्रकारे जर झेल सुटत राहिल्या तर एक एक दोन दोन धावांनी नक्कीच धावांचा हा महासागर पुढे जात राहील. विशाल ओ यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी, अकूट टप्प्याचा चेंडू आहे, त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र गतीवरती बीट केलंय. चांगलं नियंत्रण, चांगली लाईन अँड लेंथ म्हणावी लागेल गोलंदाज सागर याची. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक. चला सळवे लन सळवे, क्षमा करा नवलाई स्पोर्ट्स, सोनावडे आणि वांगवेली महिंद यायचंय नाणेफेकीसाठी. मोठा शॉट आलाय, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, संधी उपलब्ध आहे, कॅच यावेळेस तरी होईल का? 7वा कॅच या मॅच मध्ये सुटतोय आणि आम्ही काय पाहतोय असं वाटतंय, सळवे इलेव्हन सळवे संघाचे फलंदाज कॅचिंग प्रॅक्टिस करतात जंगमवाडी संघासोबत, कारण त्यांच्याकडून सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. तुम्हाला जीवनदान मिळतं याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळेस मिस टायमिंग स्ट्रोक खेळू शकता असं नाही. अगदी क्षेत्ररक्षकांची चुकी म्हणून दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सुस्थितीत आहेत, अन्यथा दोघांनाही पवेलियनचा रस्ता, तंबूचा रस्ता इथे मात्र धरावा लागला असता. धावसंख्या 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. 50 पूर्ण होतील का? मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला, यावेळेस मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. इथे मात्र येतोय दणदणीत खणखणीत षटकार. संपूर्ण संघाची 50 इथे झाली आहे, 50 धावा पूर्ण झाल्या आहेत सळवे लेवन सळवे संघाच्या, 53 धावा लागल्यात धाव फलकावरती, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सागर नेक्स्ट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट, विशाल ऑन द स्ट्राइक एंड इट्स अ ह्यूज हिट बट मिस टायमिंग स्ट्रोक नॉट वेल एक्झिक्युटेड, फर्स्ट रन कम्प्लीटेड, सेकंड रन इट्स अ हरी, इट्स अ ट्रबल एंड येस अ गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग बिटवीन द अनिकेत अँड विशाल अँड 2 रन्स कम्प्लीटेड. धावसंख्या 55 शेवटचा चेंडू शिल्लक. बा पप्पू पाटील अगदी निरखून पाहतायत संपूर्ण सामना, त्यांना माहिती आहे या हे संघ जर पुढे आले आपल्या समोर तर एक मोठं आव्हान राहील. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक यावेळेस, पहा फ्लाइटेट आहे यावेळेस मात्र झेल टिपला, पहा अंत भला तो सब भला, इथे मात्र झेल पकडलीये, चांगला कॅच आणि विशालच्या खेळीचा इथे होतोय अंत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सळवे लन सळवे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 या आकड्यावरती, म्हणजे टार्गेट असेल 56 धावांचं. चला वांगवेली क्रिकेट क्लब महिंद आणि नवलाई स्पोर्ट्स सोनावडे टॉससाठी यायचंय, विनंती असेल दोन्ही संघांना यायचंय टॉससाठी. मी विनंती करतो मान्य श्री गौरवदादा कुंभार यायचंय, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक पूर्ण होईल सोनावडे आणि वांगवेली क्रिकेट क्लब महिंद यांच्यातील या सामन्याची.
यस गौरवदादा कुंभार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. नवलाई स्पोर्ट सोनावडे कर्णधार यायचंय. आलेत कर्णधार. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल नवलाई स्पोर्ट सोनावडे यांचा. यस प्लीज स्पिन द कॉइन. छापा आहे कॉल. अगदी दूरवरचा प्रवास टॉससाठी. इथे छापा आलाय नवलाई स्पोर्ट्स. सोनावडे संघ नाणेफेक जिंकले. चार षटकांचा सामना. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण. आज जर का पाहिलं तर अगदी मिक्सचर राहिलंय. काही संघांनी प्रथम फलंदाजी, काही संघांनी प्रथम गोलंदाजी घेतली आहे. अशा वेळेस गोलंदाजी घेण्याचं खरं तर प्रमुख कारण आमच्याकडे प्रॉपर चार बॉलर आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतो. नक्कीच चार बॉलर आहेत म्हणजे कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल? 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येस सर, डेफिनेटली 35-40 एक फायटिंग टोटल या मैदानावरती राहील. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन खरं तर मुंबईमधील तळवलीच्या घनसोलीच्या या तळवलीच्या मैदानामधील आजचा शेवटचा दिवस. कशा संपूर्ण संघातलं वातावरण, काय भावना असतील? आयोजन म्हणजे खूप सुंदर आहे, कारण की त्यांची माणसं ना खूप गोड आहेत. आमच्याशी भरपूर त्यांचं अटॅचिंग आहे त्यांचं, त्यामुळे आम्ही बोललो एंट्री करायची म्हणजे करायची. आता आमचं गावाकडे चाललेलं टुर्नामेंट, त्यामुळे आमचा विचार नव्हता एंट्री करायची, पण ही आपली माणसं असल्यामुळे आम्ही एंट्री केली. शेवट आपण चांगलाच गोड करूया. येस सर, नक्कीच गोड माणसं आहेत. कालपासून आम्ही यांच्यासोबत जॉईन आहे. कुंभारवाडी बॉयज एक चांगला संघ, मराठी बाणा जपणारा संघ. दत्तादादा नाणेफेक जिंकली असते तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतो. येस म्हणजे दोघांना अगदी नाणेफेक करायची गरज नव्हती आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर. आता फलंदाजी घेता तर चार षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 55-60 पर्यंत आम्ही करू. येस, आजच्या दिवसामध्ये बऱ्याच संघांनी 50 आकडा पूर्ण केलाय. नक्कीच वांगवेली क्रिकेट क्लब या संघाकडे ती क्षमता आहे. आणि आयोजन आपण जर का बघाल, संपूर्णपणे शेवटचं आयोजन आहे, शेवटचा दिवस आहे, शेवटची फेरी सुरू आहे आणि तिथे तुमची मॅच आहे. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल आणि क्रिकेटला खरं तर आज स्वल्पविराम जो लागतोय की ते थोडा काळ का होईना पण आपल्याला थांबावं लागतंय, त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आणखी सांगण्याबद्दल, लास्टची टुर्नामेंट असल्यामुळे फार दुःख होतंय की इथून पुढे आम्हाला मला वाटतं 15-20 दिवस खेळायला भेटणार नाही. येस नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये ते दुःख आहे, मात्र ते दुःख पचवावं लागेल. इथे मात्र जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. द न्यूज फ्रॉम द सेंटर. नवलाई स्पोर्ट जिंती वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. फोटोशूट होईल. आणि जसं का या सामन्यातील दुसऱ्या पर्वाला सुरुवात होईल तिथे मात्र आवाज जोडला जाईल प्राध्यापक श्री दत्तात्रय म्हात्रे सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गणेशजी बोरगे सर. खरं तर येडोबा देव चषक 2023 आजचा खरं तर आपण सकाळपासून उल्लेख करतोय की इथे थोडंसं स्वल्पविराम किंवा फुलस्टॉप नक्की काय आहे याचं गणित नक्कीच सोडलं जाईल. परंतु तळवलीच्या मैदानावर यानंतर टेनिस क्रिकेटसाठी आपल्याला पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागेल, पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. थोडंसं भावनिक वातावरण नक्कीच संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानावर सर्वे 11 सर्वे टीमला फाईट करायचं आहे. पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलला टार्गेट करायचं होतं. रवी बोरगे गोलंदाजी मार्कवर आहेत. जंगमवाडी टीमला करायचे आहेत. चार षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर टार्गेट ठेवलंय 56. अब तक 56. रवीचा बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. शरीराचा बॅटला हलकासा ब्रश करून बॉल गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याने बॉलला उचलेपर्यंत एक सिंगल जरूर ऍड झाली. 56 धावांचं फार मोठं लक्ष आहे. लक्ष्याचं पाठलाग तुम्हाला करायचं आहे. आता कोणतंही कारण सांगून चालणार नाही, कारण कारण जर आली तर पुन्हा 365 दिवसाची तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागेल. योगेश कुठला
योगेश आणि सागर ही जोड़ी मैदानाच्या आत मध्ये आहेत। राउंड द विकेट रवि बोरगे मारा करतात। सागर साठी हा बॉल फिरवून काढायचा होता, शरीराचा वेध घेतला या बॉल ने आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉल आता 56 धावांच्या लक्ष्याचा आस्किंग रन रेट जरूर वाढवताना दिसतोय, कारण डॉट बॉल वर कुठल्याही प्रकारची धाव नसते। सागर साठी हा बॉल लेफ्ट करून दिलाय, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आला। इट्स अ वाइड बॉल, वाइड बॉल नंतर एक सिंगल ऐड झाली। आता पहा तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जंगमवाडी टीम ला, कारण 56 धावा हे फार मोठा स्कोर आहे। प्रतिषडक 14 सरासरीने चालायचे, दोन मोठे फटके जंगवाडी टीम ला कम बॅक करून देऊ शकतील, प्रतिषडक देखील मारायचे इथे, मात्र तू तू माय माय झाली। कोऑर्डिनेशन थोडस खराब, रवी बोरगे देखील नाराज आहेत, काय करतायत मॅचच्या आत मध्ये। कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं आणि पहिली जोडी फोडण्याचा प्रयत्न जंगमवाडी टीमची या ठिकाणी नक्की सर्वे 11 सर्वे टीम करते आणि सरपंच आहेत आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। खरतर पाठीराखा कसा असावा आपल्या टीमचा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे खरतर हे सरपंच आहेत पप्या नावाने सुप्रसिद्ध आहेत आणि पप्या नावाची माणसं जरा लोकप्रियच असतात, कारण पप्पू पाटील देखील आपल्या स्टेजवर बसलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये। पहा एक डॉट बॉल आलाय, पीवनच्या पहिल्या षटकाने इथे खरतर उपयोग करून घेणं अपेक्षित होतं जंगमवाडी टीमचं। सागर आणि योगेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत। पुन्हा एकदा पहा स्विंग अँड मिस, हे डॉट बॉल तुमच्या आस्किंग रन रेट वाढवत आहेत। शेवटचा बॉल टाकला रवी बोरगे याच्या माध्यमातून, षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 3 धावा लागल्यात। अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला सर्वे 11 सर्वे टीम। अमर कदम, रवी बोरगे ही नावं सातत्याची चर्चेत राहणारी नावं आहेत खरं तर या सर्वे 11 सर्वे संघाच्या माध्यमातून। आणि सर्वे संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की कोणाचंही आयोजन असो हा संघ सातत्याने आपल्याला मंचावर मदत करताना दिसतोय, ही खास खासियत आहे सर्वे 11 सर्वे संघाची। आणि अमर कदम यांच्याविषयी आपण विशेष उल्लेख करूया, कारण अमर कदम यांनी सातत्यानं खूप चांगलं योगदान दिलेलं आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी आणि त्यांचा संघ सर्वे 11 सर्वे सध्या खेळतोय आणि आमच्या सरपंचांना देखील विसरून चालणार नाही। नाव सेकंडवर प्रोग्रेसिव्ह बॅट्समन योगेश स्ट्राईकला आपण पाहतोय। पहिलं पीवनचं षटक थोडस महागड ठरलंय मी म्हणेन जंगमवाडी टीम साठी आणि चांगलं गेलंय सर्वे 11 सर्वे टीम साठी। पहिला बॉल ओवर द विकेट समोर आहे योगेश, पहिला बॉल लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा आलाय, अतिरिक्त बाहेर गेला हा बॉल आणि पंचांनी इशारा दिला दिशेपासून भरकटलाय गोलंदाज आणि पहिला बॉल आलाय वाईड। स्वतः संघाचे संघनायक आहेत, आज गोलंदाजची धुरा सांभाळत आहेत आपल्या टीम साठी। दुसराही बॉल आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा आलाय, बॅक टू बॅक दुसरा आलेला वाईट बॉल। या वाईट बॉलने नक्कीच एक एक धाव अंकित होते जंगमवाडी टीम आता खर तर प्रतीक्षेमध्ये आहेत, धावा कुठून येऊ द्या, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे। वाऱ्याची मंद झुळूक तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतोय, त्याचा वापर करून घ्यावा लागेल। इथे मात्र पहा खेचून काढण्याचा प्रयत्न, हा देखील मिस टाइमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। अमर कदम बॉलच्या खाली, आणखीन एक डॉट बॉल येतोय, डॉट बॉल इथे तुम्हाला पराभवाच्या छायेत नेत असतात जंगमवाडी टीमला। आणि आता त्या डॉट बॉल जाणार नाही याची दक्षता मात्र जंगमवाडी टीमने घेणं अपेक्षित आहे।
प्रतीक बोरगे गोलंदाजी मार्क वर इथे मात्र हल्ला चढवला प्रतीक बोरगे यांच्यावर बॉल सीमारेषा पार षटकार प्रतीक बोरगे यांच्यावर हल्ला चढवलाय बॅट्समन आपण पाहिलं तर योगेश नाणी एक षटकार ठोकलाय योगेश बॅट मधून आलाय इथून कम बॅक होईल का 56 धावांचं टार्गेट सेट केलंय ते टार्गेटला गवसनी घालेल का जंगम वाडी टीम खर तर सुरुवात ही शून्यापासूनच होत असते शून्यापासून सुरुवात झाली की आयुष्यातला संघर्ष करायला एक वेगळी मजा येते आणि खरं तर असं आपण म्हणत असतो स्वतःचं साम्राज्य हे स्वतःच निर्माण करणं अपेक्षित आहे अगदी ते छोटं का असे ना कारण कोणाच्या सावलीखाली वाढलेलं झाड हे स्वतःची सावली कधीच निर्माण करू शकत नाही आणि कुणावर विसंबून राहिलेला व्यक्ती हे स्वतःचं अस्तित्व देखील कधीच निर्माण करू शकत नाही त्यामुळे आता स्वतःला पाय खंबीर ठेवून मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि सागर या जोडीला काहीतरी वेगळी करामत करावी लागेल हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय पुल इज वंडरफुल नो इट्स अ फॅन्टॅस्टिक काय असेल पाहूया षटकार आहे की कॅच चेक करावं लागेल अंपायर डिसिजन देतील बॅट्समन आपली गरज नाही अंपायर डिसिजन देतील काय असेल ते पहा अगदी थर्ड अंपायरला देखील निर्णय द्यावा लागेल अशा प्रकारची ही कॅच घेतली परंतु कॅच आहे की षटकार आहे पंच त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करतील तिसरा डोळा पंचांचं काम करेल का की या ठिकाणी पंच स्वतः जाऊन पाहतील काय आहे मॅचचा निर्णय या कॅचचा निर्णय की षटकाराचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल परंतु कॅचचं विशेष कौतुक करावं लागेल अगदी षटकार असो किंवा कॅच असो कौतुक तर करावंच लागेल यस अंपायर्स डिसिजन अंपायर डिसिजन काय षटकार आहे की कॅच आहे षटकार यस फटक्यामध्ये ताकद होती नजाकत होती हाफ ट्रॅकर बॉल केलाय पुल पॉवरफुल वंडरफुल षटकार 17 धावा लागल्या धावफलकावर प्रतीक बोरगे यांच्या बॉलिंगवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय यावेळी मात्र बॅट्समन आपण पाहतोय योगेशने सनील याने आतापर्यंत खूप चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत सळवे संघाकडून ही देखील खूप चांगली कॅच होती यावेळी पहा पंचांचा इशारा आलाय कवायत करतात पंच जमिनीला हात समांतर करतात व्हाइट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल 18 धावा लागल्यात अब तक 56-56 स्कोर करायचा आहे अजूनही फार काही बिघडलेलं नाही सळवे 11 सळवे संघासाठी परंतु इथून मात्र सुरुवात झाली जंगमवाडी टीमची हा देखील बॉल फिरवलाय कौ कॉर्नर क्षेत्ररक्षक येतोय डीप वरून एक सिंगलच ऍड होईल सिंगल नंतर आपण पाहतो 19 घरामध्ये पोहोचलाय संघ जंगमवाडी टीम आतापर्यंत जर पाहिलं तर 1.4 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि थोडीशी सल्लामसलत केली जाते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून योगेशने काहीतरी कानमंत्र दिला बॅट्समन सागर याला आता सागर त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातोय इथे थोडंसं क्लोज एन्काउंटर अर्थातच खरं तर टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि ते सजवलं गेलं सर्वे संघाच्या माध्यमातून सागरसाठी हा बॉल सबमरीन डिलिव्हरी इथे मात्र पहा अगदी हरणाच्या वेगानं दोन्ही खेळाडूंनी क्रीज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि एकच धाव
एका धावेने स्कोर कार्ड कडे आपण वळूया. किती झाले धावा? 20 धावा धावफलकावर लागल्यात. 56 म्हणजे अजूनही जवळजवळ आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. मंजिल बहुत ही दूर है लेकिन दूर का रास्ता भी मुझे बहुत ही क्लियर दिख रहा है. यस, बॉल सीमा रेखा के पार. वंडरफुल षटकार. इथे आपण पाहिलं तर सागर याचा योगेश याचा बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. आणि अक्षरशः प्रतीक बोरगे यांच्या गोलंदाजीचा पूर्णपणे समाचार घेतलाय फलंदाज योगेशन. आणि 26 धावा लागल्या धावफलकावर अंकित केलंय. बारा बॉल 30 धावांची गरज. सरपंचांचा हार्टबीट आपण चेक केला वाढत चाललेला आहे. काय घडेल या मॅच मध्ये? चिंतेमध्ये आहेत चिंताग्रस्त सरपंच, 12th मॅन सर्वे संघाचा बिग सपोर्टर आणि जंगमवाडी टीम कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या देखील चेहऱ्यावर आता स्मिताश पाहायला मिळतंय. फसली होती मॅच हसवण्याचा प्रयत्न आता केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. योगेश शो मात्र सुरू झालाय. ओमकार सळवे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर आणि समोर आहे सागर. सागरसाठी पहिला बॉल अमर कदम यांना पुढे सिलिमिडॉनला. सिलिमिडॉपला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ते मॅच सारखं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलंय. पहिला बॉल ओमकारने टाकलाय त्याला अक्षरशः खोदून काढलाय. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमा पार येईल षटकार. आता दमखम दाखवायला सुरुवात केली बॅट्समन सागरने देखील. तडाखा तर दोन्ही कडून होतय. आता प्रत्येक बॉलची अक्षरशः गोटी केली जाते. ओमकारच्या पहिल्या बॉलवर केलाय हल्ला. यानंतर ओमकार देखील संकटामध्ये सापडलाय. कशा पद्धतीने गोलंदाजी करायची थोडस कानमंत्र दिला जात आहे. कुंभारवाडी बॉयज आयोजित येडोबा देवचषक 2023 संस्मरणीय राहिलाय. बॉल पाठवायचंय. संस्मरणीय राहिलाय कारण षटकारांची आतषबाजी पाटण तालुक्यातील या वर्षीच्या सत्रामध्ये जेवढे षटकार तुम्हाला पाहायला मिळाले नसतील ते काल आणि आज तुम्हाला पाहायला मिळालं. षटकारांची हॅट्रिक आतापर्यंत 4 तुम्हाला पाहायला मिळाली. एक 50 देखील पाहायला मिळाली. म्हणजे पाटण तालुक्याने शेवटच्या या मॅच मध्ये खरं तर धुमाकूळ घातलाय. आणि अंत भला तो सब भला याचसाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा. आणि आता शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे. आणि प्रत्येकाला आज ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे कारण ती शेवटची ट्रॉफी जो घेतो त्याचं नाव सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहतं. शेवटची ट्रॉफी आणि म्हणूनच प्रत्येकाला आज आपल्या गावाच्या नावासाठी सन्मानासाठी आज प्रत्येकाला या ठिकाणी चांगला दर्जेदार खेळ करायचा आहे. सागरी जॉन स्ट्राईक आलाय षटकार. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉल टॅप केलाय. दुसरा बॉल अगदी सुसाट वेगाने भन्नाट वेग परंतु क्षेत्ररक्षक सलील त्या ठिकाणी आहे. त्याने बॉलला अडवलाय. टाळ्यांचा सॉफ्ट प्रतिसाद आपण पाहतो जंगमवाडी टीमच्या माध्यमातून. या टाळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढवतो, तुमच्यामध्ये स्फूर्ती वाढवते, तुमचा जोश वाढवतो, खेळण्याची वेगळी प्रेरणा देते, नवीन उमेद तुमच्यामध्ये देते. आणि म्हणून टाळ्या या खूप महत्त्वाच्या आहेत. योगेशसाठी हा बॉल ऑफ स्टिक सोडून टाकलाय कारण गोलंदाजाला माहिती आहे पंचांचा इशारा आलाय. व्हाइट बॉल ओमकारला देखील माहिती आहे. हा बॉल कुठेतरी दूरवर ठेवायचा आहे योगेश पासून कारण आतापर्यंत फार विस्फोटक आणि खतरनाक बॅटिंग डेंजर बॅटिंगचं प्रदर्शन केलंय खरं तर योगेशाने सळवे 11 सळवे टीमच्या दृष्टीनं. म्हणजे त्याच्या पट्ट्यामध्ये टाकण्याचा इरादा जरूर नाही. इथे मात्र समोर टाकलाय. बॉलला पाठवून दिलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल मात्र सुटला जातोय.
आणि बॉल देखील जातो चौकारासाठी। जंगमवाडी टीम ने 7 कॅचेस सोडल्या होत्या। खरं तर जवळ जर एखादा दुकान असेल तर फेविक्विक आणावा लागेल सरपंच, आणि तो प्रत्येकाच्या बोठाला चिकटवावा लागेल, कारण एकाच मॅच मध्ये आपण पाहिलं 8 कॅचेस ड्रॉप झाल्या। स्कोर कार्ड वर आपण जाऊया, लागल्यात 38 धावा, धाव फलकावर लागल्यात। योगेशसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर, इथे मात्र सरळ पट्ट्याने मारला बॉल, 1 बाउन्स। इथे मात्र कौतुक करावं लागेल अमित याच, त्याला माहिती आहे टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड कशा पद्धतीची आहे। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेईल आणि जंप मारून त्या बॉलला अडवलं गेलंय। 3 धावा नक्कीच अडवल्या गेल्या। आतापर्यंत आपण स्कोर कार्ड वर पाहिल्यात तर लागल्यात धावा 39 धावा, धावफलकावर लागल्यात 56 टार्गेट आहे, 39 धावा धावफलकावर लागल्यात। पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर कम बॅक करतोय बॅट्समन गोलंदाज, आपण पाहतो ओंकार, आणि इथून कम बॅक होईल का, आणखीन एखाद दुसऱ्या डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आहे सर्वे 11 सर्वे टीम। तर एखादा चौकार किंवा षटकार या ओव्हरमध्ये आला तर आपलं काम तमाम होईल, जंगमवाडी टीम हाच विचार करते। फटका फिरवलाय, यावेळी मात्र पूर्णपणे झोकून दिलंय, पुल केलंय फटक्याला, परंतु एक सिंगल फक्त ऍड होईल। या सिंगल नंतर आपण पाहतोय 39 धावा लागल्या धावफलकावर। आता अजून करायचे आहेत 16 धावा अजूनही करायचे आहेत, आणि बॉल असतील आता 7 बॉल, शेवटचा बॉल या ओव्हर मधला, आणि पंचांचा इशारा आलाय, इट्स अ नो बॉल, नकारात्मक चेंडू टाकला गेलाय। एक धाव अजूनही ऍड झाली, आता 7 बॉल करायचे आहेत 15। आणि याच दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज स्पॉन्सर ज्यांनी देण्यात आलेले आहे तर सचिनजी देसाई यांचं शुभागमन झालंय, आपलं देखील सहर्ष स्वागत। फ्री हिटची संधी, सोनेपे सुहागा, आणि त्याचा वापर होईल का, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये, प्रयत्न दमदार होते परंतु प्रयत्न नुसते करून चालणार नाही, तर प्रयत्न तुमच्याही योग्य दिशेला करणं अतिशय गरजेचं आहे। धावफलकावर या सिंगल नंतर स्कोर कार्ड वर झाल्या धावा जमा 42। सहा बॉल करायचे 14। चला टीम मीटिंग घेऊ नका सर्वे संघ, विनंती असेल। चला चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे, चला शेवटचा षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल सर्वे टीमच्या माध्यमातून। यस, अजितवर विश्वास दाखवला जातोय, आता फक्त हा विश्वास टीमच्या 11 खेळाडूंचा नाही तर आपल्या सगळ्या पाठीराख्यांचा विश्वास, आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी कामगिरी अजितला इथे करावी लागेल। 6 बॉल, आणि 6 बॉल मध्ये करायचे 14 धावा। सहा बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत। सागर आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगली बॅटिंग त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण पाहिली, अक्षरशः तुटून पडले। योगेशने ज्या पद्धतीने कामगिरी केली, पंचांचा इशारा आला, वाईड बॉल आता करायचे 13। सोपं आव्हान या ठिकाणी, कारण अशा क्रुशियल मोमेंटला तुम्हाला वाईड थांबवावं लागेल। इथे मात्र फटका पहा, अगदी वेगानं बॉल जातोय अनिकेतच्या हातामध्ये, अनिकेत बॉलला अडवतोय, तोपर्यंत एक सिंगलच ऍड झाली। या सिंगल नंतर बॉल असतील 5, करायचे आहेत 12 धावा।
पांच बॉल बारा धावा महागडा आव्हान आहे खरतर जंगमवाडी टीम साठी आणि महागडा आव्हान देखील आहे डिफेंड करणं सर्वे इलेवन सर्वे टीम साठी युद्ध रंगलाय क्रिकेटचं परंतु इथे मात्र योगेशने सुरुवात केली दमकम दाखवली आणखीन एक धमाका योगेशच्या बॅट मधून पन्नास धावा धावफलकावर लागल्यात सहा धावांची गरज आहे योगेश राईकला आणि त्यांनी धमाका या ठिकाणी दाखवलाय योगेश हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मुझे रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है या षटकानंतर मॅच पूर्णपणे पारडस फिरलंय सर्वे इलेवन सर्वे टीम च पैंडल पूर्णपणे शांत झालाय जंगमवाडी टीम या ठिकाणी विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी तयार आहे परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही सर्वे इलेवन सर्वे टीम साठी अजून बॉल आहेत चार बॉल आणि चार मध्ये करायचे आहेत सहा धावा काही घडू शकतं कारण क्रिकेट ह्यालाच म्हटलं जातं सहा बॉल मध्ये 36 धावा आणि सहा बॉल मध्ये एक ही धाव दिली जात नाही याला क्रिकेट असं म्हटलं जातं पहा युद्ध रंगलं गेलंय जिथे युद्धाचा येतो आव त्याला क्रिकेट ऐसे नाव आणि इथे मात्र पहा आणखीन एक वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला विनाशकारी विपरीत बुद्धी कम बॅक करावं लागेल अजितला कारण बॉल अजूनही चार आहेत करायचे आहेत पाच एका षटकाराने इथे सामना फिनिश केला जाईल का योगेशने येस आणखीन एक तडाखा तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषा पार महेंद्र सिंग धोनी स्टाईल न केला या मॅच ला फिनिश बॅट्समन योगेश ने चला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देणार आहोत आणि या दरम्यान महेश माळुसरे यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आलंय योगेश आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार योगेश मॅन ऑफ द मॅच जर्सी 13 बॉल मध्ये 39 धावांची आक्रमक पारी योगेश आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घ्यायचा आहे टाळ्यांचा प्रतिसाद शिट्ट्यांचा आवाज जंगमवाडी टीम कडे सर्वे इलेवन सर्वे टीम कडून झाली चूक शेवटच्या ओव्हर मध्ये डिफेंड करता आल्या नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय विजयी संपादित केली